राज्य सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजेच आकड्यांची योग्य पद्धतीनं केलेली पेरणी असून त्यात ठोस उपाय नसल्याची टीका अर्थतज्ज्ञ डी एस काटे यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प असल्याचं दाखवलं जात आहे, मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा भाग असलेल्या मराठवाड्यासाठी विशेष तरतूद नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. घरकचरा व्यवस्थापनासाठीच्या तरतुदीचं मात्र त्यांनी स्वागत केलंय. आजचा जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय, महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात विकसित राष्ट्र म्हणून आहे. गुजरातपेक्षा जवळजवळ 2.5 पटीने वस्तू व सेवा कराचा भरणा महाराष्ट्र राज्य करत आहे. आजच अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे की 45,000 कोटी GST आत्ता मिळालेले आहेत आत्तापर्यंत राज्याला. त्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा विकास होत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि आजचा जो अर्थसंकल्प आहे तो आकड्याची व्यवस्थित पेरणी केल्यासारखा मला वाटतो आहे, कारण की कृषी क्षेत्राला तरतूद करायचं आहे, एकीकडे दाखवायचं आहे, आणि आत्महत्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या जे आहेत त्याला मराठवाडा एक केंद्रबिंदू मानलं जातं. मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या होतात, तर त्या आत्महत्या होतानी किंवा झाल्यानंतर त्याच्याविषयी उपाययोजना म्हणा किंवा त्या आत्महत्या होऊ नये याच्यासाठी काय करता येईल असं याच्यामध्ये कुठलीही प्रोव्हिजन किंवा कुठलीही तरतूद याच्यामध्ये मला दिसत नाही, ती बाब खटकते. आणि दुसऱ्या एका बाबीचं मला एक स्वागत करावं वाटतं आहे की सध्याच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये कचऱ्याचा प्रश्न जो आहे, तर औरंगाबादचा जो आता जो चिघळलेला प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाची जाण घेऊन सरकारने 1,526 कोटी रुपयाच्या तरतूद घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेली आहे. त्याचं मी स्वागतच करतो आहे. आणि दुसरा एक उपेक्षित वर्ग आहे, ॲटो रिक्षा चालक यांच्या महामंडळासाठी सुद्धा त्यांनी एक तरतूद केलेली आहे, याचंही मी स्वागत करतो. आणि बुडीत चाललेल्या महामंडळाला, ST महामंडळाला थोडी ऊर्जा देण्यासाठी जी वाहतूक व्यवस्था ST इथून पुढं करल, मालवाहतूक व्यवस्था, त्याचंही मी स्वागत करतो. आणि सार्वत्रिक जर सगळं जर बघितलं तर हे इलेक्शनची पूर्वतयारीची मानसिकता या अर्थसंकल्पातून जाणवते. आणि कृषी क्षेत्रावर केलेली तरतूद जी आहे, तर ही जर थोडंफार तिचा सगळ्याच काटोकाट तंतोतंत जर उपयोग जर केला तरच कृषी क्षेत्राला थोडीफार उभारी देणारा हा अर्थसंकल्प वाटतो. कृषीचा जो अन्नधान्याचा मालाचा जो भाव आहे, शाश्वत जो भाव आहे किंवा ठरवून दिलेला भाव जो आहे, तर तो सरकार देण्यास असमर्थ वाटतं आहे. याच्यामध्ये कुठलीही तशी तरतूद नाही. उत्पन्न वाढ जरी झाली तर त्या मालाला भाव मिळणं हे शक्य याच्यातनं वाटत नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की 50% आता कृषी मालाची निर्यात कमी झालेली आहे. आणि ही निर्यात एवढी कमी झाल्यामुळं माल एका जागेवर डंप होतो आणि कृषी मालाचे भाव अजून कमी कमी होत चालतात. तर याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये कृषी माल निर्यातीवर कुठल्याही प्रकारचा जोर दिलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये एक कुठलीही सुविधा किंवा एक प्रोव्हिजन याच्यामध्ये ह्या अर्थसंकल्पामध्ये वाटत नाही. म्हणून शेतकऱ्याला जरी आकडे फुगवणारा हा अर्थसंकल्प जर असला तर शेतकऱ्याविषयी दिशाहीन असणारा अर्थसंकल्प मला वाटतो. धन्यवाद. जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पुढचं वर्ष हे इलेक्शनचं वर्ष आहे, त्या हिशोबाने हा अर्थसंकल्प गव्हर्नमेंटने इलेक्शन लक्षात ठेवून भरपूर काही जनतेसाठी घोषणा केलेल्या आहेत, विशेषतः रुरल एरिया शेतकरी यांना समोर ठेवून त्यांनी भरपूर चांगल्या चांगल्या योजना डिक्लेअर केलेल्या आहेत. याचे भरपूर चांगले परिणाम आपल्याला मिळतील. फक्त एवढंच आहे की या सगळ्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंटकडे पैसा बरोबर पाहिजे. स्पेशली गव्हर्नमेंटला 7वा आयोग पण, वेतन आयोग पण लागू करायचं आहे. आणि गव्हर्नमेंटने आत्ता डिक्लेअर करतानाच 15,000 करोडचं डेफिसिटचं बजेट, म्हणजे कमी पैसे असणारं बजेट डिक्लेअर केलेलं आहे. तर पैसा गव्हर्नमेंट कसं डिक्लेअर करेल हा एक मोठा प्रश्न आहे. पण बजेटमध्ये आपल्या सगळ्यांसाठी भरपूर चांगल्या चांगल्या योजना आहेत. जसं शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे योजना आणलेली आहे, कर्जमाफीची योजनेला अजूनही त्यांनी फंड्स जमा करून ठेवलेले, पाणी पुरवठा वाढवण्यासाठी जे जलयुक्त शिवार आहे त्याच्यासाठी भरपूर चांगला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तसंच एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी, रोजगार निर्मितीसाठी गव्हर्नमेंटने भरपूर स्कीम्स, म्हणजे नवीन नवीन स्टार्टअप योजना इंट्रोड्यूस केलेल्या आहे.
यू पी एस सीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा टक्का वाढावा याच्यासाठी त्यांनी विशेष प्रोव्हिजन केलेली आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे जनतेलाच फायदा होईल.